नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप खूप महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत आणि काय आहे ही महत्त्वाची माहिती। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, कारण ह्या व्हिडिओची माहिती खूप महत्त्वाची आहे। आणि ती माहिती अशी आहे की आज ज्या परीक्षा होणार होत्या म्हाडाच्या 12 तारखेला, म्हणजेच आज ज्या परीक्षा होणार होत्या त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत असे रात्री सांगण्यात आलेले आहे। आणि या परीक्षा ज्या आहेत आता त्या जानेवारीमध्ये होणार आहेत। मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः एका व्हिडिओच्या माध्यमातून असे स्पष्टीकरण दिलेले आहे। आणि आपण आहोत आता सध्या म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहोत। आणि मंत्री जितेंद्र आव्हाड हे काय म्हणलेले आहेत तुम्ही स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। या परीक्षा ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ते काय बोलतात ते आपण पाहू। तर आता आपण पाहूया की जितेंद्र आव्हाड हे नेमकं काय म्हणत आहेत। सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा व त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा या जानेवारीत घेतल्या जातील त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत। ही माहिती मी एवढ्या रात्री फक्त याच्यासाठी देतो। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही पाहिले की विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराच्या बाहेर पडून सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये। तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण होऊ शकत नाही। परत एकदा आपली क्षमा मागतो। तर जितेंद्र आव्हाड हे यांनी सांगितलेलं आहे की क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा व त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा या जानेवारीत घेतल्या जातील त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत। ही माहिती मी एवढ्या रात्री फक्त याच्यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराच्या बाहेर पडून सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, त्यांनी गाव सोडू नये। परत एकदा आपली क्षमा मागतो। तर अशा प्रकारे जितेंद्र आव्हाड यांनी रात्री सांगितलेलं आहे की आज होणाऱ्या म्हाडाच्या ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि आता ह्या परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऑन द स्पॉट मागच्या वेळेस देखील आरोग्य विभागाच्या भरतीला अशाच प्रकारे रात्री सांगितलं होतं की उद्याच्या परीक्षा रद्द करण्यात येणार आहेत। आणि आज देखील याच प्रकारे म्हाडाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत असे जाहीर करण्यात आले आहे। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कृपया घरी रहा, सेंटरवर जाऊ नका, कारण आज परीक्षा होणार नाही। आता परीक्षा ह्या जानेवारीमध्ये होणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा जे कोणी परीक्षा देणार आहेत त्या सर्वांपर्यंत। धन्यवाद।